नमस्कार ह्या व्हिडिओत आपण मानवी प्रजनन संस्था म्हणजेच ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत आता आपण पहिला प्रश्न बघूयात हा प्रश्न सामायिक पूर्व दोन हजार सतरामध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत आता शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं ही प्रक्रिया मानवी पुरुषांच्या वृषणामध्ये घडून येते तर पुरुषांमध्ये वृषण हे त्यांचे प्राथमिक लैंगिक अवयव असतात आणि स्त्रियांमध्ये अंडाशय हे त्यांचं प्राथमिक लैंगिक अवयव असतं वृषण आणि अंडाशय हे अनुक्रमे शुक्राणू आणि अंडपेशी ही युग्मक तयार करतात प्राथमिक लैंगिक अवयवांपासून युग्मक तयार होण्याची या प्रक्रियेला युग्मक निर्मिती म्हणजेच गॅमेटोजेनेसिस असं म्हटलं जातं आता पुरुषांमध्ये ही प्रक्रिया स्पर्मॅटोजेनेसिसद्वारे घडून येते आणि त्यापासून शुक्राणू हो तयार केले जातात आणि सियांमध्ये ही प्रक्रिया उजेनेसिस प्रक्रियाद्वारे घडून येते आणि त्यापासून अंडपेशी तयार होतात आता या इमेजमध्ये हे वृषण दाखवलेले आहेत आणि या वृषणाच्या आतमध्ये साधारणतः या सेमेनिफेरस नलिका या पद्धतीने अरेंज झालेल्या असतात आणि या सेमेनिफेरस नलिकांचा जर इथे सेक्शन घेतला तर तो सेक्शन याप्रमाणे दिसतो आणि इथे या पेशी या पद्धतीने अरेंज झालेल्या दिसतात या पेशीपासून नंतर इथे शुक्राणू तयार केले जातात आणि ते साधारणतः असे दिसतात तर या संपूर्ण प्रोसेसमध्ये पेशीपासून स्पर्म तयार होण्याच्या प्रक्रियेला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजेच गॅमॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी इथे स्पर्म्स तयार केले जातात आता आपल्या पुस्तकात आपण स्पर्मॅटोजेनेसिस या हेडिंग अंतर्गत ही सविस्तर माहिती दिलेली आहे आता ज्या सेमिनिफेरस नलिका असतात त्यांच्यातल्या साधारणतः या जर्म पेशी ज्या असतात ते सर्टोलाय पेशींच्या मदतीने इथे स्पम्प्स तयार करतात आणि या स्पंप तयार होण्याचा एक विशिष्ट घटनाक्रम इथे असतो आणि हा घटनाक्रम आपण या बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेला आहे तर इथं जर्म सेल्स या साधारणत स्पर्मॅटोगोनिया सुरुवातीला तयार करतात या स्पर्मॅटोगोनियमपासून प्रायमरी स्पर्मॅटो आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार होतात या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स साइट्स पुन्हापासून पुन्हा स्पर्मॅटिट्स तयार केले जातात आणि या पासून नंतर स्पर्म्स तयार होतात तर सुरुवातीला स्पर्मॅटोगोनिया तयार होतात त्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार केले जातात त्यानंतर स्पर्मॅटिड्स तयार होतात आणि त्यानंतर स्पर्म्स तयार होतात आणि म्हणून इथे स्पर्मॅटोगोनिया स्पर्मॅटोसाइट्स स्पर्मॅटिड्स आणि स्पर्म हा योग्य पर्याय असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक एक हा योग्य आहे असं आपण म्हणू शकतो आता पुढचा प्रश्न आहे वृषण म्हणजेच वृषण हे साधारणत कधी वृषण कोशामध्ये उतरतात आणि त्यासाठी खाली हे चार पर्याय दिलेले आहेत आता वृषण हे मानवी पुरुषांमधील प्राथमिक लैंगिक अवयव असतात आणि मुलाचा गर्भ असेल तर ते गर्भामध्ये साधारणत त्यांच्या स्वतःच्या शरीराच्या उदरामध्ये स्थित असतात म्हणजे हे वृषण त्या बाळाच्या उदरामध्ये असतात आणि ते साधारणत या उदरातून वृषणकोशात कधी उतरतात असा हा प्रश्न आहे आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकामध्ये आपण गर्भधारणे दरम्यान प्रत्येक महिन्यात भ्रूणाचा होणारा विकास म्हणजेच एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे आणि यात आपण गर्भधारणेदरम्यान प्रत्येक महिन्यात त्या भ्रूणामध्ये काय काय बदल होत जातात आणि काय काय डेव्हलपमेंट्स होत जातात हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे तर सुरुवातीला पहिल्या महिन्यात मातेच्या गर्भामध्ये मानवी भ्रूणाचं हृदय तयार होतं दुसऱ्या महिन्यात त्याचे हातपाय तयार होत जातात बारा आठवड्यांनी महत्त्वाच्या अवयवसंस्था तयार होतात पाचव्या महिन्यात डोक्यावर केस आणि त्याची किंचित हालचाल होते भ्रूणाची किंचित हालचाल होते चोवीस आठवड्यांनी त्याच्या अंगावर लव केस येतात डोळ्याचा वरील भाग जो असतो तो वेगळा होतो आणि पापण्या तयार होतात नवव्या महिन्यात भ्रूणाच्या संपूर्ण अवयवांची वाढ होते आणि जर मुलाचा गर्भ असेल तर बालकाचे त्याच्या उदरात असणारे जे वृषण असतात ते त्याच्या वृषणकोशात उतरतात म्हणजेच काय तर, का तर बालकाचे जे वृषण असतात ते साधारणत या ठिकाणी असतात आणि ते नवव्या महिन्यात या वृषणकोशामध्ये उतरतात पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जर हे वृषण त्याच्या वृषणकोशात उतरले नाहीत तर त्या परिस्थितीला क्रिप्टोर किडिझम असं म्हटलं जातं म्हणजे गर्भधारणेच्या नवव्या महिन्यात साधारणत जन्माच्या वेळी पुरुषाचे म्हणजे पुरुष बालकाचे जे वृषण असतात ते वृषणकोशात उतरतात पण टेस्टेस्टोरॉन संप्रेरक कमीच रवल्यामुळे काही बालकांचे वृषण हे काही वेळा खाली वृषणकोशात उतरत नाही आणि ते उदरातच राहतात आणि हा विशिष्ट आजार असतो तो आजार काही संप्रेरक टोचून घालवता येतो आणि हे वृषण वृषणकोशात उतरवता येतात आता आपण प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे वृषण म्हणजेच वृष्ण हे साधारणत कधी वृषणकोषामध्ये उतरतात तर ते जन्माच्या वेळेस मातेच्या गर्भातच त्यांच्या उदरामधून वृषणकोषामध्ये उतरतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक दोन हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो आता पुढचा प्रश्न आहे द हार्मोन यूज ॲज एन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह इज कुटुंब नियोजनासाठी तोंडाद्वारे ग्रहण केले जाणारे संप्रेरक आणि त्यासाठी खाली ही चार पर्याय दिलेले आहेत आता आपल्या पुस्तकात आपण मानवी पुनरुत्पादक आरोग्य या हेडिंगखाली कुटुंब नियोजनाच्या पद्धती दिलेल्या आहेत तात्पुरत्या पद्धती अंतर्गत रासायनिक बॅरियर्स आणि मेकॅनिकल बॅरियर्स यांचा समावेश आहे यातील मेकॅनिकल बॅरियर्समध्ये आपण सर्व प्रकारची यांत्रिक उपकरणं आणि सप संप्रेरकंसुद्धा दिलेली आहेत यातील तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या म्हणजेच ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह या हेडिंग अंतर्गत आपण हा विशिष्ट पॅरा दिलेला आहे आणि यात म्हटलेलं आहे की या गर्भनिरोधक गोळ्यांनाच पील्स असंही म्हटलं जातं आणि या गोळ्या मासिक पाळीच्या पाच दिवसाच्या आत सुरू करून एकवीस दिवसापर्यंत घ्यायच्या असतात आणि त्यानंतर पुन्हा सात दिवसाच्या अंतरानंतर त्याचप्रमाणे घ्यायच्या असतात या गोळ्या अत्यंत प्रभावी असतात आणि त्यांचे कमीत कमी दुष्परिणाम असतात या गोळ्यांमध्ये एकतर प्रोजेस्टेरॉन असतं किंवा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन असतं आता प्रश्नात विचारलेलं आहे द हार्मोन यूज ॲज अन ओरल कॉन्ट्रासेप्टिव इज आणि खाली हे पर्याय आहेत पर्यायांमध्ये प्रोजेस्टेरॉन आहे मात्र इस्ट्रोजन नाहीये म्हणून केवळ प्रोजेस्टेरॉन हा पर्याय असणारा पर्याय हे पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्याय आहे आता पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हा लैंगिकरित्या पारिषित होणारा रोग नाही आणि त्यासाठी खाली हे चार पर्याय दिलेले आहेत आता आपल्या पुस्तकात आपण लैंगिक संबंधातून पसरणारे आजार म्हणजे सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसिजेस म्हणजेच टी डीज या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे आणि यात सर्व प्रकारचे लैंगिक आजार आणि ते कुठल्या सूक्ष्मजीवामुळे होतात हे मेन्शन केलेलं आहे तर लैंगिक मार्गाने पसरणाऱ्या आजारांनाच टी डीज म्हणजे सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसिजेस म्हटलं जातं यांनाच विनरल डिसिजेस किंवा रिप्रोडक्टिव्ह टॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच आर टी आय असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे आजार कुठले कुठले असतात तर गोनोरिया सिफिलिस जेनायटल हर्ब्स क्लॅमिडियासिस जेनायटल वार्ड्स ट्रायकोमोनियासिस हिपेटायटिस बी एच आय व्ही म्हणजेच एड्स आणि यातला एड्स हिपेटायटिस बी आणि जेनायटल हर्ब्स हे जर सोडले तर इतर लैंगिक अवयवांचं लवकर निदान झालं तर ते पूर्णपणे बरं होऊ शकतात आता हे आजार साधारणत जीवाणू विषाणू प्रोटोझोवा निमॅटोड्स एक्टोपॅरासाईट्स किंवा कवक म्हणजे फंजायमुळे होऊ शकतात यातला सिफिलिस हा आजार ट्रिपोनिमा पॅलिडम या जीवाणूमुळे होता गोनोरिया हा आजार नायजेरिया गोनोरिया या जीवाणूमुळे होतो एड्स हा आजार एच आय व्ही म्हणजेच ह्युमन इमोनो डिफिशियन्सी व्हायरसमुळे हो या विषाणूमुळे होतो हिपेटायटिस बी हा हिपेटायटिस बी व्हायरसमुळे होतो जेनायटल हर्ब्स हे हर्ब सिम्प्लेक्स व्हायरसमुळे होतात जेनायटल वार्ट हे ह्युमन पॅपिलिओम विषाणूमुळे होतो क्लॅमिडिया हा क्लॅमिडिया ट्रायकोमोमॅटिस या सूक्ष्मजीवामुळे होतो ट्रायकोमोनियासिस हा वजायनालिस या परजीवी सूक्ष्मजवामुळे होतो आणि कँक्रॉइड जो असतो तो हिमोफिलस डुकरी या जीवाणूमुळे होतो आता आपण प्रश्नाकडे वळूयात प्रश्नात विचारलंय की डॅश डॅश हा लैंगिकरित्या पार्शित होणारा रोग नाही तर यात गोनोरिया सिफिलिस आणि कँक्राईड ही तिघही लैंगिकरित्या पारषित होणारे रोग असून चिकनगुनिया हा लैंगिकरित्या पारषित होणारा रोग नाही आहे म्हणून इथे पर्याय क्रमांक दोन हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो